या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे। शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर भाजप लक्ष ठेवू नये। भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही। बंडखोरांकडून काय निर्णय होतो यावर आम्ही लक्ष ठेवू नये, असे भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार महाडिक हे सोलापूरला आले होते। त्यावेळी त्यांना सध्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यात भाजपाचं सरकार बसेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर खासदार महाडिक यांनी वरील उत्तर दिलं। खासदार महाडिक म्हणाले की राज्यात भाजपा सरकार येणार की नाही याबाबत आज बोलणं योग्य होणार नाही। सध्याच्या परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे, कारण राज्यात आज अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। अशी परिस्थिती यापूर्वी कधीही आलेली नव्हती, त्यामुळे त्यावर आज बोलणं उचित ठरणार नाही। महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत फूट उभी पडली आहे, त्यामुळे हे सरकार कोलमडेल अशी चिन्ह दिसत असताना राज्यातील विरोधी पक्ष भाजप मात्र याकडे वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहे। राज्यातील सर्वच नेते यावर बोलण्यास तयार नाहीत। एकीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपल्या मागं शक्तिशाली पक्ष असल्याचं सांगत असताना भाजपा नेते मात्र याबाबत हात झटकतायत। हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न, यावर आम्ही बोलणं उचित नाही असं सर्रास सर्व नेते सांगतायत। दरम्यान खासदार संजय महाडिक यांनी सोलापुरात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात येऊन भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांनी शिवसेनेकडून सुरू असलेल्या तोडफोडीवरही बोलण्यास नकार दिलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।